नमस्ते, मी प्रणाली कदम। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फेस ग्लोइंग एक्सरसाइज। तुम्ही तुमचा चेहरा आतून ग्लो कसा करू शकता। आजकाल शरीराला सदृढ ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आणि योगा केले जातात, परंतु चेहऱ्याला निरोगी ठेवण्यासाठी फेस योगा हा उत्तम उपाय आहे। आपल्या शरीरामध्ये जर काय खराबी असेल तर त्याचा पहिला परिणाम आपल्या चेहऱ्यावर जाणवायला चालू होते। तर आपल्या शरीराबरोबर आपल्या चेहऱ्याचे देखील काळजी घेणे जरुरीचे बनलेले आहे। आजकाल मार्केटमध्ये खूप सारे स्किन केअर प्रोडक्ट येतात, ते असा दावा करत आहे तुम्ही तुमचा चेहरा ग्लो करू शकता, परंतु आपल्याला हे समजण्याची गरज आहे, आपला चेहरा ते प्रोडक्ट लावल्यानंतर फक्त वरून त्याचा इफेक्ट असतो, पण चेहरा जर आतून ग्लो करायचा असेल तर ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, पहिला योगा आणि दुसरा आहार। तर आपण बघूया कोणत्या त्या एक्सरसाइज आहेत। पहिल्यांदा एक्सरसाइज चालू करण्याच्या आधी आपला चेहरा पाण्याने स्वच्छ क्लीन करून घ्यायचा। फेस योगा हा चेहऱ्यावरील मांसपेशींना मजबूत बनवते। काळजीमुळे चेहऱ्यावर पडणारे काळे डाग आणि सुरकुत्या निघून जातात, त्यामुळे आपला फेस हा तणावमुक्त दिसतो। तर आपण बघणार आहोत पहिली एक्सरसाइज, बलून पोज एक्सरसाइज। ह्या एक्सरसाइज मध्ये बलून म्हणजे फुग्यासारखं आपला चेहरा जे आहे, जे गाल आहेत ते फुग्यासारखे हवा भरून आतमध्ये पूर्ण टाईट मध्ये फुगवायचे आहेत। गाल हे टाईट राहिले पाहिजे आणि 10 सेकंड होल्ड करायचं। मी एकदा दाखवते, अँड रिलॅक्स। ह्याच्यामुळे आपले जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होते, आपल्या चेहऱ्यावरती एक्स्ट्रा फॅट जमा होत नाही आणि चेहरा ग्लो होण्यासाठी मदत होते। तर आपण दुसरी एक्सरसाइज बघणार आहोत, फिश पोज एक्सरसाइज। ही एक्सरसाइज करताना आपले जे गाल आहेत आणि जे लिप्स आहेत त्याचा आकार फिश सारखा करायचा आणि 10 सेकंड होल्ड करायचे। रिलॅक्स। ही एक्सरसाइज केल्यामुळे आपल्या गालावरील मांसपेशी टोन ऑफ होतात आणि चेहऱ्यावरती सुरकुत्या निघून जातात। थर्ड एक्सरसाइज, माउथ वॉश एक्सरसाइज। ही एक्सरसाइज करताना आपल्या राईट गालामध्ये हवा भरून लेफ्ट कडे पास करायची आणि मी एकदा करून दाखवते, बघा हे 1, 2, 3, 4, 10 वेळा करायचं। बघा आणि रिलॅक्स। हे एक्सरसाइजमुळे आपल्या डबल चिनची ज्यांना समस्या आहे ती समस्या निघून जाते, चेहऱ्यावरती चमक येते आणि हनुवटी बळकट होते। तर आपण बघणार आहोत त्वचेच्या समस्याचे सर्वसाधारणपणे कारणे। काही लोकांना मानसिक ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, अंमली पदार्थांचे सेवन तसेच चुकीच्या आहारा पद्धतीमुळे अकाली पडणाऱ्या सुरकुत्या, पिंपल्स, वेगवेगळ्या वयोगटातील महिलांच्या समस्या, हे सर्व शरीरातील हार्मोन्स बदलामुळे घडू शकते। अपचन हे सुद्धा एक कारण असू शकते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि सांगा की हा व्हिडिओ कसा आहे, तुम्हाला ह्या माहितीचा उपयोग होईल अशी आशा करते। तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं निरोगी राहा। धन्यवाद।